पूर्वी बी एड केलं आणि मी एका शाळेत शिक्षक म्हणून कामाला लागलो. व्हेरी गुड. शिक्षक असल्यामुळे मला थोडासा वेळ मिळत होता. सुट्ट्या म्हणजे उन्हाळी सुट्टी आणि दिवाळी सुट्टी ह्या जरा अशा बऱ्यापैकी सुट्ट्या असल्यामुळे या काळांचा मला खूप फायदा झाला. सर आपण शिक्षक झाला त्यावेळेला कधी एखादी खोप बांबू हातात घेऊन कुणाला मारला? अच्छा म्हणजे लहानपणी आपण मार खाल्ली. माझा काही शिक्षकाचा पिंड नव्हता. आता मी रिटायर झालो म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. अच्छा. कारण मला शिक्षण व्यवस्थेमध्ये मी आता मी रिटायर होतो मी खूप मोठ्या चांगलं काम केलं. मी वाचन संस्कृती मुलांमध्ये वाढावी म्हणून आणि कलेबद्दल मुलांमध्ये जागृत व्हावा म्हणून मी 3 वर्ष पूर्ण महाराष्ट्राचा चीफ म्हणून काम केलं. कॉर्डिनेटर म्हणून काम केलं. तर त्याच्या ते काम केलं तेव्हा मला जरा बरं वाटलं. अच्छा. पण एक म्हणजे लक्षात आलं मी आता नोकरी 27 वर्ष नोकरी करून सोडली म्हणजे रिटायर झालो मी. तर त्याच्यानंतर मला बोलायचं डेअरिंग आता आहे की आपली शिक्षण व्यवस्था पूर्ण कोसळली आहे आणि ज्या देशाची शिक्षण व्यवस्था कोसळते त्या तो देश युद्धामध्ये हारून कसा गुलाम होतो त्याच्यापेक्षा जास्त गुलाम होऊ शकतो. मला वाटतं सर ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला लॉर्ड मेकन या नावाच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळेला आपल्याला शापच दिला होता की इथून पुढे भारतामध्ये जेवढे विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतील ते गुलाम म्हणूनच काम करतील. गुलामी पण नाही. आता काय झालं की ते सगळं म्हणजे पुन्हा इतकं कॉलॅप्स झालेलं आहे की प्रायव्हेटायझेशनच्या मुळे त्या जे सरकारी जे शाळा म्हणजे तुम्हाला सांगतो मी मुंबईमध्ये शिकवतो मराठी मराठी शाळा शिकवतो. अच्छा. मराठी शाळा सगळ्या बंद होत आहे म्हणजे फक्त मराठी नाही तेलुगू तमिळ हिंदी आणि फक्त इंग्रजी माध्यमात शाळा हा संपूर्ण साम्राज्यवादाचा प्रभाव आहे. बरोबर. आणि तिथेही काही नीट शिकत नाही पूर्ण. आणि जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्या मुलांना तेवढे क्वालिटी एज्युकेशन मिळते ते पुढे जातात. बाकीचे सगळा कचरा मॉल झाडण्यासाठी आहे. हो. त्यांचे रस्ते झाडण्यासाठी आणि मॉल झाडण्यासाठी ही सगळी माणसं तयार होत आहे. फार शोकांतिक आहे. म्हणून मला त्यांना मी मुक्त झालो. पण चरित्रासाठी मी शिक्षक होतो पण मला मी विद्यार्थ्यांबरोबर मला खूप बरं वाटायचं. सिलेबस आणि हे सगळं मी बघितलं होतं. सर इतर सर्व ठिकाणी आपण विरोध केला. एक कॉम्रेड म्हणून तुमचं नाव आहे किंवा चळवळीतली गाणी लिहिणारे व्यक्ती मग शिक्षण क्षेत्रामध्ये काही बदल व्हावा यासाठी काही चळवळ करावीशी असं नाही वाटत. मी शिक्षकांच्या चळवळीत राहिलो. मी शिक्षण हक्काच्या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं आणि मुलांना क्वालिटी एज्युकेशन मिळावं म्हणून पण खूप काम केलं. आणि त्यातच मी म्हणजे सरकारी मध्ये म्हणजे काम केलं ना ते की मुलांमधलं वाचन जेव्हा डाऊन व्हायला लागलं मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो आहे. अच्छा. त्यासाठी आणि ते काम करायचं. मी बाल भारतीमध्ये संपादक होतो. इतिहास व्हायचं हे सगळं मी केलं. पण आता ना एक परिस्थिती अशी की बियॉन्ड लिमिट खराब झालेली आहे. म्हणजे आता आता म्हणजे मला आठवतो ज्या पद्धतीनं की ब्रिटिश भारतामध्ये आले आणि जो ट्रान्सफॉर्मेशन झालं तो जो काळ होता ब्रिटिशांचा ब्रिटिश येणे आणि भारतातली जी काही जुनी परंपरेची परंपरागत शिक्षण व्यवस्था होती ती जशी टासळली त्याच पद्धतीनं आता एक नवीन शिक्षण व्यवस्था येते आणि जुनी टासळली आहे. आता नवीन काही येईल मला माहीत नाही. तर ह्यासाठी पण काम केलं असं काम नाही केलं असं भाग नाही. पण मी बेसिकली कल्चरल ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम केलं. बरं.